नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो जिल्हा परिषदेतील गट क संवर्गातील रिक्त पद भरण्यासंदर्भात या ठिकाणी सुधारित सूचना आलेल्या आहेत। महाराष्ट्र शासनाचा जो ग्राम विकास विभाग आहे या विभागाच्या या सूचना आहेत। नेमक काय सांगितलेलं आहे जेडपी भरतीत वाढीव जागाबाबत काही बाबी इथे आहेत, सिलेबस बाबतच्या बाबी आहेत आणि भरती कधी होणार या संदर्भातल्या काही बाबी आहेत। या व्हिडिओमध्ये आपण त्या संपूर्ण कव्हर करणार आहोत। बघा या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की जो शासन परिपत्रक आहे 5 जुलै 2014 त्याच्यानुसार प्रश्नपत्रिकेचं स्वरूप दर्जा आणि गुण स्पष्ट केलेले आहेत। मात्र पुढे यांनी म्हटलं आहे की आता 4 मे 2022 चा जीआर आहे त्यानुसार एकत्रित मार्गदर्शक सूचना निर्गमित केलेल्या आहेत। 4 जुलै 2014 नुसार मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बुद्धिमत्ता चाचणी गणित व तांत्रिक प्रश्न याबाबतचे प्रश्न आणि त्याचे गुण निश्चित केलेले आहेत। त्याचबरोबर वरील विषयाची काठिण्य पातळी समजण्याकरता प्रश्नपत्रिकेचा दर्जा सुद्धा निश्चित केलेला आहे। पण आता हा जीआर का काढावा लागला? प्रश्नपत्रिकेच्या दर्जावरून उमेदवारांना प्रश्नपत्रिकेत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाबाबत पुरेसे आकलन होत नव्हते, यावरून उमेदवारांकडून वारंवार विचारणा केली जात होती। त्यामुळे उमेदवारांच्या सुलभ संदर्भासाठी प्रश्नपत्रिकेचे स्वरूप आणि दर्जा निश्चित करण्यात येतो या ठिकाणी विचाराधीन होतो। म्हणजे प्रश्नपत्रिका कशी असेल, कशा पद्धतीचे प्रश्न असतील, त्याचा दर्जा कसा असेल हे तुम्हाला या जीआर मध्ये स्पष्ट होणार आहे। बघा शासन परिपत्रक या ठिकाणी तुम्हाला पुढील प्रमाणे यांनी परिशिष्ट अ मध्ये म्हटलेलं आहे की मराठी संबंधित प्रश्न, इंग्रजी प्रश्न, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता, गणित, तांत्रिक प्रश्न यांचा दर्जा आणि परीक्षेची वेळ निश्चित करण्यात आली। म्हणजे परिशिष्ट अ जे की आपण पुढे बघणार आहोत त्याच्यामध्ये तुम्हाला या सगळ्या बाबींचं डिटेल दिलेलं आहे। परिशिष्ट ब मध्ये तांत्रिक प्रश्न जे विचारले जाणार आहे त्याची काठिण्य पातळी दर्जा समजून येण्यासाठी आणि उमेदवारांच्या सुलभ संदर्भासाठी अभ्यासक्रम निश्चित करण्यात आला आहे परिशिष्ट ब मध्ये। आणि मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला हा जो शासन निर्णय आहे तो संकेतस्थळावर महाराष्ट्र.gov.in यावर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। मित्रांनो ही जी पीडीएफ आहे याच्यात जी परिशिष्ट दिली आहेत बघा तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीने हा सिलेबस इथे दिला आहे, डिटेल केलेलं आहे। यांनी आरोग्य पर्यवेक्षक मध्ये जर बघितलं तुम्ही तर मराठी 15 प्रश्न 30 गुण, इंग्रजी 15 प्रश्न 30 गुण, सामान्य ज्ञान 15 प्रश्न 30 गुण, बुद्धिमत्ता चाचणी 15 प्रश्न 30 गुण, तांत्रिक प्रश्न 40 आणि 80 गुण म्हटलेला आहे। म्हणजे 100 प्रश्न 200 गुण 120 मिनिटं या ठिकाणी दिलेले आरोग्य पर्यवेक्षक साठी। आता तांत्रिक प्रश्न मराठी आणि इंग्लिश मध्ये असणार आहे, इतर मग गणित बुद्धिमत्ता मराठी इंग्लिश मध्ये, सामान्य ज्ञान मराठी इंग्लिश मध्ये, इंग्रजी इंग्रजीत, मराठी मराठीत। आरोग्य सेवक पुरुष साठी सुद्धा सेम पॅटर्न आहे, ओके 15 15 15 15 आणि इकडे 40। महिला आरोग्य सेवक साठी सुद्धा सेम आहे आणि इकडे दर्जा दिलाय बघा आरोग्य सेवक वगैरे तुम्ही जर बघितले या ठिकाणी आरोग्य पर्यवेक्षकचा आणि इतर याचा तर मराठी आणि इंग्रजी 12वीचा दर्जा आहे, विज्ञान आणि आरोग्य इतर पदवीचा दर्जा आहे। त्यानंतर आरोग्य सेवक पुरुष साठी 10वीचा दर्जा आहे, महिला आरोग्य सेवक साठी सुद्धा 10वीच्या दर्जाचे प्रश्न असणार आहे। औषध निर्माण अधिकाऱ्यासाठी सुद्धा सेम सिलेबस येतो 15 15 तो 40 प्लस 60 10वीचा दर्जा असणार आहे। कंत्राटी ग्राम सेवक साठी बघा इथे 15 15 15 15 ओके आणि त्याच्यानंतर हा 40 आणि 10वीचा दर्जा या ठिकाणी असणारी इतर विषयांसाठी आणि कृषीचे जे प्रश्न असणार आहे ते पदविका लेवलचे असणार आहे। 120 मिनिटं 2 तासाचा पेपर त्या ठिकाणी असणार आहे, लेटेस्ट आहे। मित्रांनो ही पीडीएफ मी तुम्हाला अभ्यासकट्टा नावाच्या ऍपवर तुमच्या ग्रामसेवक भरतीच्या कोर्समध्ये त्या ठिकाणी आणि जेडपी भरतीच्या कोर्समध्ये अवेलेबल करून देईल, आरोग्य विभागाच्या कोर्समध्ये अवेलेबल करून देईल। अभ्यासकट्टा ऍप आहे, त्या ठिकाणी आपण नवीन बॅचेस सुरू केले आहे। जेडपी भरतीची स्पेशल बॅच सुरू केली, ग्रामसेवकची स्पेशल बॅच सुरू केली आहे, आरोग्य विभागाची स्पेशल बॅच आहे, तुम्ही त्या ठिकाणी जाऊन घेऊ शकता। अभ्यासकट्टा ऍपवर आपण डेली लाईव्ह सेशन घेतो आहोत, सुवर्ण संधी आहे तुम्हाला चांगला अभ्यास करण्याची। पुढे कनिष्ठ अभियंतासाठी तुम्हाला या ठिकाणी सिलेबस दिलाय, 10वीचा दर्जा आणि इकडे 15वीचा दर्जा आहे। कनिष्ठ अभियंता वेगळी पद आहे, 15 15 15 40 प्लस 60 असाच तो क्रायटेरिया या ठिकाणी दिलेला आहे सरळ सरळ। मित्रांनो ही सगळी पदं या ठिकाणी भरली जाणार आहे, ही जाहिरात कधीही येऊ शकते कारण की या डिटेल्स येत आहेत। काही बदल होते तुमचं, आधी ते फक्त इंग्लिश मध्ये तांत्रिक विचारले जातील असं म्हटलं होतं, ते सगळे बदल या ठिकाणी करतायत। कनिष्ठ लेखाधिकारी सुद्धा 40 60 त्या ठिकाणी पेपर असणार आहे, कनिष्ठ सहाय्यक लिपिकचा मात्र पेपर या ठिकाणी 50 50 50 50 म्हणजे 100 प्रश्न 200 गुणांचा असणार आहे, याला तांत्रिक नाहीये। कनिष्ठ सहाय्यक लिपिकला, कनिष्ठ सहाय्यक लेखाला सुद्धा तांत्रिक प्रश्न नाहीये, सरळ 100 प्रश्नाचा पेपर, 100 प्रश्न 200 गुणांचा पेपर। जोडारी इथे फक्त तांत्रिक आहे, तारतंत्री फक्त तांत्रिक आहे, पर्यवेक्षिका तांत्रिक नाहीये, सरळ 100 प्रश्नाचा पेपर आहे आणि 12वीचा दर्जा त्या ठिकाणी मात्र असणार आहे। आणि इकडे जोडारी तारतंत्रीसाठी आयटीआयच्या दर्जाचे प्रश्न असणार आहे। पशुधन पर्यवेक्षक बघा हे पद
तुम्ही बघताय त्या ठिकाणी त्याची जाहिरात निघालेली आहे ऑलरेडी 15 15 15 15 ओके ते 60 आणि हे 40 120 मिनिटं आहे एसएससीचा दर्जा आहे आणि इतर ते पदविकेचा दर्जा आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञ 40 60 आहे यांत्रिकी फक्त तांत्रिकचे 50 प्रश्न आहे रिंगमन या ठिकाणी तांत्रिक नाहीचे 100 प्रश्नांचा पेपर हे लघुटंक लेखक तांत्रिक नाहीये 100 प्रश्नांचा पेपर आहे पुढे लघु लेखक उच्च श्रेणी 100 प्रश्न नो तांत्रिक लघु लेखक निम्न श्रेणी नो तांत्रिक 100 प्रश्न आणि एसएससीच्या लेवलची परीक्षा या ठिकाणी असणार आहे वरिष्ठ सहायक लिपिक जे आहे 100 प्रश्न तांत्रिक नाही वरिष्ठ सहायक लेखा इथे तांत्रिक आहे मात्र इथे तांत्रिक आहे 40 प्रश्न विस्ताराधिकारी कृषी 60 40 रेशो आहे लक्षात घ्या विस्ताराधिकारी कृषी विस्ताराधिकारी पंचायत 100 प्रश्न 200 गुण इथेही तांत्रिक नाहीये सरळ सरळ मराठी इंग्रजी जीके बुद्धिमत्ता चाचणी विस्ताराधिकारी शिक्षण विस्ताराधिकारी सांख्यिकी मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सरळ दिसत आहे सांख्यिकीला जे आहे इथे तांत्रिक नाहीये ओके शिक्षणला तांत्रिक आहे स्थापत्य अभियांत्रिकी तुम्ही बघतायत आणि मित्रांनो झडपी भरतीचा जो आपला कोर्स आहे ना त्याच्यामध्ये आपण या सगळ्या पदांची तयारी करून घेतोय विस्ताराधिकारी असेल अभियांत्रिकी संदर्भातली पदं असतील सगळं जे नॉन टेक्निकल आहे का टोटल कव्हर करतोय झडपी भरतीच्या कोर्समध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड सेशन त्या ठिकाणी टेस्ट सिरीज सुद्धा तुम्हाला दिलेली आहे आता इथे संवर्ग निहाय अभ्यासक्रम तुम्हाला या ठिकाणी कव्हर केलाय तुम्हाला वेगवेगळे पदं या ठिकाणी दिलेले आहेत त्यांचा अभ्यासक्रम याच्याआधी आपण हा वेगळ्या पद्धतीने बघितलेला आहे इथे आरोग्य सेवक कनिष्ठ अभियंता वगैरे सगळं मराठी इंग्रजी बौद्धिक चाचणी जी के तुम्हाला आहे त्याच्यानंतर ब मध्ये इतर पदं आहेत एचएससीच्या दर्जाचे त्याचा अभ्यासक्रम वेगळा कव्हर केला आहे पुढे कंत्राटी ग्रामसेवकचा अभ्यासक्रम आपण हा बघितला आहे कंत्राटी ग्रामसेवकचा अभ्यासक्रम आपण बघितलेला आहे तांत्रिक अभ्यासक्रम या ठिकाणी दिलेला आहे आरोग्य पर्यवेक्षकचा वगैरे मित्रांनो ही पीडीएफ तुम्हाला अभ्यासक्रम टाईपवर अव्हेलेबल करून देतो नवीन अपडेट होतं ते तुमच्या समोर आणण्याचं काम केलं आहे व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद.